बंद आरोपीला फाशीची शिक्षा मागणीकरिता धानकी प्रतिनिधी मराठवाड्यातील भोकर तहसील अंतर्गत दिवशी या गावातील 5 वर्षीय चिमुकलीवर निर्दयपणे बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता ढांकी शहरातील मुन्नरवार हलबा हलबी आदिवासी महादेव कोळी या सामाजिक संघटनेने बुधवार दिनांक 27 जानेवारी रोजी यांनी बंदचे आयोजन केले होते. या बंदला यांची शहरातील सर्व व्यापारी बांधवांना संमती दर्शवत आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. सामाजिक संघटनेने ढांकी शहराचे आराध्य दैवत हनुमान मंदिर परिसरातील हॉलमध्ये शहरातील आजूबाजूच्या जळगाव ब्राह्मणगाव यासह इतरही खेड्यापाड्यातून मोर्चाला येण्याची हाक दिली होती. गाव खेड्यातील मोठ्या प्रमाणात महिलांसह लहान मुलं आवर्जून उपस्थित राहिले. मोर्चाला हनुमान मंदिर येथून सुरुवात करण्यात आली. मोर्चामध्ये सहभागी असलेल्या महिला पुरुष लहान बालक या सर्वांनी हातामध्ये काळे झेंडे आणि दंडावर काळी फीत लावून जाहीर निषेध नोंदवत त्यांची शहरातील प्रमुख रस्त्यांनी जुन्या बस स्टँड जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रति मेजवळ निषेध मोर्चाची सभेमध्ये रूपांतर करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांमधून अनेक महिलांनी या दिवशी येथील घटनेवर आपल्या प्रखर वाणीतून जाहीर निषेध नोंदवला. व्यापारी बांधवांना आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. शहराच्या इतिहासामध्ये आजपर्यंतचा हा सर्वात मोठा निषेध मोर्चा निघाल्याची चर्चा उपस्थितांमधून निघत होती. आयोजकांनी आपली मागणी ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्फत शासनाला कळवली. बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याकरिता पोलीस बंदोबस्त लावला होता. संजय कुंभरवार यांनी मोर्चामध्ये समावेश झालेल्या सर्व बांधवांचे तसेच ढांकी नगरीतील व्यापाऱ्यांचे आभार मानले. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. सीके मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सविता चंद्रे. आज आपण येथे का जमलो आहोत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपल्या या पुरोगामी महाराष्ट्र दिवशी तालुका भोकर या ठिकाणी एक खराब गोष्ट घडली. त्याच्यामध्ये एका नराधमानं 5 वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग करून तिचा खून केला. या संदर्भामध्ये ढांकी आज पूर्णपणे बंद करण्यात आलं. सगळ्या बाजारपेठ बंद होती. सर्व समाज बांधव गावातल्या नागरिकांनी भरभरून सहकार्य केलं. आमची एवढीच मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडायला नाही पाहिजे आणि घडलेल्या गोष्टीला तात्काळ एक कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. साधारण केंद्र सरकारनं एक लॉ पास केलेला आहे 2020 मध्ये. त्या लॉ अंतर्गत 21 दिवसाच्या आत याचा निर्णय लावून त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि हे मागणी आम्ही शासन दरबारी लवकरात लवकर पोहोचवण्याच्या उद्देशानं आम्ही या ठिकाणी आज बंद पाळला. आणि जे लोकांनी सहकार्य केलं खरोखर बंद चांगला आहे. चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे. आज अशा याच्यावर आम्ही विसावर या ठिकाणी एकत्र जमलो. गावामध्ये एका 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाला आणि तिच्या नंतर खून सुद्धा करण्यात आला. खरंच ही मानवजातीला काळीमा फासणारी गोष्ट आहे आणि या गोष्टीचा निषेध करणं हे फार गरजेचे आहे. आणि याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज ढांकी बंद पाळण्यात आलेली आहे. आणि ढांकीवासियांनी सुद्धा या बंदला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि देणं गरजेचंही आहे. एक महिला म्हणून मला तरी वाटतं की या गोष्टीचा निषेध हा करायलाच हवा. आणि त्या चिमुकलीला जर न्याय मिळावा असं आपल्याला वाटत असेल तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा किंवा मग कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी असं माझं मत आहे. आणि या गोष्टींना आळा बसण्यासाठी सरकारने प्रयत्न करायलाच हवे. ते फार गरजेचे आहे आणि त्यासाठी पाऊल उचलायलाच हवे.